आर्याच्या आर्याचा रोल तर आपण अजरामर करून ठेवलेला आहे. म्हणजे त्याच्याबद्दल तर मला नक्कीच ऐकायला आवडेल आपल्याकडून की कसं तुम्ही हिंदीत पण केलंय, गुजरातीत पण केलंय. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही मला चांगला प्रश्न विचारला की हे सगळं घडतं कसं, की तुम्हाला आई वडील संस्कार देतात, शिक्षक तुम्हाला शिक्षण देतात, त्याच्यानंतर ते त्याचं आकलन करून त्याचं सगळं हे करून त्याला शेप देण्याचं काम, मला असं वाटतं की आई वडिलांचं काम खूप मोठं आहे आणि त्याचाच हे त्याचाच भाग आहे आर्य चाणक्य. आणि दुसरं, या संस्कार आणि शिक्षणाच्या जोडीला, आई वडिलांच्या संस्काराच्या जोडीला सुद्धा तुमचं स्वतःच ज्याला आपण पॅशन म्हणतो, पॅशनला मराठीत पर्यायवाचक शब्द काय आहे, एनिवे तर पॅशन असलं पाहिजे आपलं, मनापासून असलेली आवड एखाद्या गोष्टीची, एखाद्या गोष्टीची मनापासून असलेली आवड, एक काय म्हणतात, जोश पाहिजे त्याच्यासाठी की आपल्याला हे करायचंय. हा म्हणजे आपण ध्येयाने झपाटलेले आहोत पाहिजे, मला हे करायचंय, मला याची आवड आहे, मला याचा पिछा पुरवायचा आहे. ती पॅशन असल्याशिवाय कुठलीही गोष्ट या जगात प्राप्त होऊ शकत नाही, कारण तुम्हाला ते आवडतं, ते आवडतं म्हणजे तुमचं इमोशन आहे, बरोबर आहे, ओके. आणि त्याच्या जोडीला जर तुमचं हे पॅशन असेल तर तुम्हाला सगळं ते बरोबर साध्य होत जातं. जरुरी नाही आहे की तुम्हाला तुमच्या घरात बेंटली पाहिजे अशी तुमची पॅशन असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला शेअर बाजारात जावं लागेल, पण मला असं वाटते किंवा वेगळं काहीतरी करावं लागेल, पण ते असं झटकन नाही येणार. पण जर अशा कलेच्या आणि साहित्य क्षेत्रात किंवा ललित कलेच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये पाहिजे असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये, म्हणजे सामान्य तुम्ही कुठला बिझनेस करत असाल तरी सुद्धा, ते पॅशन पाहिजे आपल्याला. पॅशन शिवाय सगळं उघड आहे. आणि मला असं वाटतं की त्या पॅशन मुळेच मी ते चाणक्य नाटक आहे ते करू शकलो, कारण लहानपणी त्याच्याविषयी ऐकलं होतं. ते अर्थशास्त्र मला संस्कृत शिकवायचे गुरुजी माझे, भातखंडे शास्त्री, ते मला खूप सांगायचे चाणक्य विषयी. त्याच्यामुळे ते कुठंतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये म्हणा किंवा एक सुप्त मनामध्ये म्हणा, त्या पात्राविषयी की त्यांनी कसा एकत्रित केला, की लहानपणी सगळं ऐकलं होतं 8वी 9वी 10वी मध्ये त्यांच्याकडून जे काही शिकलो होतो, ते सगळं जेव्हा नाटक करण्याची वेळ आली तेव्हा कुठलं नाटक करायचं, जेव्हा मला स्वतःला असं वाटलं की आपल्याला एक असं पात्र केलं पाहिजे, आपण आता राज्य नाट्य स्पर्धा करतोय, छोटी छोटी नाटकं करतोय, पण एक अशी भूमिका आपल्याला केली पाहिजे ज्याच्यासाठी ते नाटक लिहून घेतलं पाहिजे, म्हणून मी माझ्या मित्राला सांगितलं, मी भूताला. आणि आम्ही झपाटलेलो होतो जवळजवळ 4 वर्ष की त्याचा इतिहास आपल्याकडे लिहिलेला नाही, आपला प्रॉब्लेम आहे, आपल्याला ज्या पद्धतीने इतिहास शिकवलेला आहे तोही खूप विचित्र रीत्या शिकवलेला आहे. माझं असं मानणं आहे की आपल्याला जो खरा मातीतला इतिहास आहे तो इतका समर्पक रीत्या किंवा असा पॅनेट्रेट केलेला नाही. आपण बघतो म्हणजे जर शिवाजी महाराजांविषयी जर इतकं डिटेल आपल्याला जर शिकवलं असतं, प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रात अजूनही लोकांना माहिती आहे, पण भारतभर सगळ्यांमध्ये असा, मी एक उदाहरण म्हणून सांगतो की काय पॅशन असेल राजांना, की कसल्या पद्धतीनं म्हणजे सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक अशा परिस्थितीमध्ये की जिथे काहीच नाहीये हातात आपल्या, म्हणजे वयाच्या माणूस 14व्या वर्षापासून सुरू करतो, 13-14व्या वर्षापासून 12व्या वर्षापासून, आणि एक काळ असा असतो की ज्या काळाला त्याला त्यांना सगळे किल्ले त्या औरंगजेबाला द्यावे लागतात, ओके, 29व्या वर्षी, आणि पुन्हा राजे 360 किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतात. आय थिंक दिस इज अनबिलिव्हेबल. आता हा पर्टिक्युलर इतिहास जर मुलांना व्यवस्थितरित्या शिकवले गेले, मी एक उदाहरण सांगतोय, असे कई व्यक्तिचित्रण आहेत, कई जीवनचरित्र आहेत जी इतिहासात आपल्याला शिकवली गेली पाहिजे होती, त्यात चाणक्यही आहे. तो नाही शिकवला गेला म्हणून आम्हाला 4 वर्ष लागली त्यांच्याविषयीची जी जी माहिती आहे, ज्या ज्या पुस्तकात जे जे काही लिहिलंय, कुणी कुणी लिहिलंय, काय काय लिहिलंय,
मग ते करता 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 त्यांचं अर्थशास्त्र आहे, त्याच्यातून त्यांचं कॅरेक्टर कसं मिळेल. मुद्रा राक्षस नावाचं नाटक आहे संस्कृतमध्ये, ते त्यांच्या कालखंडानंतर 1500 वर्षांनी लिहिले गेलेलं नाटक आहे. त्याच्यानंतर जयशंकर प्रसाद आहेत, कन्हैयालाल मुन्शी आहेत, त्यांनी भगवान कौटिल्य लिहिलं आहे. आर्य नावाचं पुस्तक आपले ओक आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे. खूप लोकांनी प्रचंड लेखन करून केलंय, लेखन केलंय. पण आपल्याला क्रोनोलॉजिकल हिस्ट्री जी आहे, आपल्या देशातला सुवर्ण इतिहास, तो आपल्याला माहितच नाही, आपला ठेवलाच नाही. कारण आक्रमणकारांनी ते करून टाकलं. आपली तक्षशिला विद्यापीठ संपवली, नालंदा विद्यापीठ जवळजवळ 3 वर्ष जळत होती असं म्हणतात. तर मुद्दा असा आहे की तुमच्या संस्कृतीची मुळं ह्या लोकांनी कापली. आणि ह्याच कारण आहे की आपल्याला अशा लॉजिकल गोष्टीत जायचंय की हे कसं झालं असेल, कसं घडलं असेल, त्याच्यासाठी 4 वर्ष लागली. आणि म्हणून मी म्हणतो की दॅट पॅशन वर्क्स. आणि मग ते नाटक गेली 30 वर्ष अविरत चाललंय. पहिल्यांदा गुजरातीत चाललं, नंतर 30 वर्ष मी करतोय. ते आता या कोरोना काळामुळे होत नाहीये, पण त्या नाटकाच्या अनुषंगाने मी समाजसेवा झाले असतील त्याचे 1178 प्रयोग झाले 30 वर्षात. म्हणजे या देशातल्या प्रत्येक महानुभावाने नाटक बघितले. आपल्या मला सांगायला आवडेल, माननीय पंतप्रधान मोदीजींनी पण हे नाटक पाहिले आणि माझ्या 1000व्या प्रयोगाला ते स्वतः उपस्थित होते. आम्हाला म्हणजे ते निमित्तानं त्या वाराणसीत आमचा प्रयोग होता BHU मध्ये, आणि त्यांचं कसल्या तरी हॉस्पिटलचं आणि 3-4 गोष्टींचं उद्घाटन पण होतं. त्या निमित्तानं त्या कल्चरल फेस्टिवल मध्ये ते आले होते आवर्जून आणि आम्हाला आशीर्वादही दिले होते. सो आय थिंक ग्रेट ही सगळी माझ्या आयुष्यातली घटना आहे चाणक्य. आणि इट स्टार्टेड थ्रू इमोशन देन पॅशन, आणि त्याच्यामुळे हे सगळं मिशन झालं माझ्या आयुष्यात. चाणक्य इज अ मिशन. म्हणजे मला तर वाटतं की त्यांनी तुम्हाला एक असं ध्येय दिलं की आता ह्याच्या पुढे अजून किती जाणार किंवा करत राहणार, कॉन्स्टंट करत राहणार, किंवा अजून ह्याच्या पुढे जायचं असेल तर मला ही पुस्तकं वाचायला हवी, किंवा मी अजून काय करू शकतो. कॉन्स्टंट यू आर इन दॅट थॉट ऑफ आर्य चाणक्य हे खूप खूप. म्हणजे मी आता तुमच्याशी बोलतीये तर मला कुठेतरी असं एक पटकन स्ट्राईक झालं की इतिहासाचे जेवढे शिक्षक आहेत किंवा जेवढे शिक्षक शिक्षिका आहेत त्यांच्यासाठी एक आपण छानस एक असं कीर्तन तयार करा आणि त्यांच्यासमोर एक सादर करा कायम की कसं इतिहास शिकवला गेला पाहिजे. मी तुम्हाला सांगते, मी जितक्या मुलांशी बोलते, मी जितक्या जणांशी बोलते, त्यांना मी जेव्हा हा प्रश्न विचारते की तुला कोणता विषय सगळ्यात जास्त आवडतो आणि कोणता विषय नाही आवडत, पहिला त्यांचं उत्तर असतं की मला इतिहास अजिबात आवडत नाही. मग मला काय, मग मला गणित आवडतं किंवा मला सायन्स आवडतं. पण इतिहास न आवडणारी किती मुलं आहेत. आणि त्याला कारण जे तुम्ही सांगितलं आता ते हेच आहे की ज्या पद्धतीने तो शिकवला जायला पाहिजे तसा तो शिकवला जात नाही. आणि ही खरंच म्हणजे एक मला हा शब्द शोकांतिका आहे. तुम्हाला सांगतो मी एक उदाहरण देतो. तुम्ही आता बोललात म्हणून मला आठवलं, माझ्या एक बाई होत्या केतकर बाई, त्या मला इतिहास शिकवायच्या. मी तुम्हाला खरं सांगतो, त्या बाई इतिहासाचा पिरियड असला ना मुलं हलायची नाही. हो ना, त्या पुस्तक न उघडता इतिहास शिकवायच्या. बर, म्हणजे कसं आहे की ते साल त्याच्यातच आपल्याला गुरफटवून ठेवलं, पण ते सांगण्याची जर पद्धती, ती शिकवण्याची पद्धती जर चांगली असेल का नाही राहणार लोकांच्या लक्षात. बरोबर, का नाही राहणार. आज आज मला असं वाटतं की माझ्या देशाला स्वातंत्र्य देणारे, माझ्या देशासाठी स्वतःच बलिदान देणारे, या देशाला घडवणाऱ्या सगळ्या जीवनचरित्रांना जर ह्या मुलांना जर बाळकडू दिलं आज. मला एक सांगा, त्या फ्रान्सचा इतिहास, अमेरिकेचा इतिहास, सीबीएसई असेल, आयजीसीएसई असेल किंवा आयबी असेल, कुठलाही प्रकार असेल, पण त्या मुलाला जर माझ्या कल्चरच्या विषयी, माझ्या मातीविषयी जर माहीतच इतकी व्यवस्थित माहिती नसेल, त्याला जर त्या मातीविषयी काय, मला सांगा कशाला त्याला आवड निर्माण होईल त्या विषयाविषयी. म्हणजे मला असं वाटतं की ती आवड निर्माण करणं म्हणजे त्याच्यात राज्यकर्त्यांनी पण या गोष्टीविषयी विचार करायला हवा होता.
की ठीक आहे आता झालं ते झालं, पण आता सुद्धा अजून वेळ गेलेली नाहीये. पण मला असं वाटतं की असं नाहीये की अगदीच नाही पण शिकवलंय, पण जे काही शिकवलंय ते खूप तुटपुंज शिकवलंय. तर मला असं वाटतं की तो इतिहास जर त्या पद्धतीने त्या बाई शिकवायच्या ते इतक्या जबरदस्त शिकवायच्या की आम्हाला कधीच कंटाळा नाही आला इतिहासाचा, इतिहासाच्या विषयाचा. आय थिंक बिकॉज ऑफ हर रादर माझं जास्त इतिहासावर माझं काय म्हणतात पॅशन वाढलं, मला आकर्षण निर्माण झालं, जरी मी इतिहासाचा विद्यार्थी नाही आहे तरी. खरंय खरंय. तर आपण इतक्या इतक्या पिक्चर्स मधनं काम केलंय, वेगळ्या वेगळ्या भूमिका आपण सादर केल्या आहेत, प्रत्येक भूमिका आपली लक्षात राहून जाते तो पिक्चर बघितल्यानंतर. मी आताच एक फिर हेरा फेरी आम्ही बघितला होता, त्याच्यातली आपली भूमिका असेल किंवा भूल भुलैया मधली असेल किंवा भागम भाग मधली असेल किंवा चुप चुपके मधली असेल किंवा आत्ता येऊन गेलेला जो पिक्चर बिल्लू बारघर मधली भूमिका असेल, असं इतक्या भूमिका तुम्ही इतक्या छान सादर केलेल्या आहेत आणि त्या अशा लोकांच्या मनावरती राज्य करून आहेत. तर मला हे ऐकायला आवडेल आपल्याकडून की एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेमध्ये जाताना किंवा एका पिक्चरमध्ये आपण एक भूमिका सादर करता मग दुसऱ्या पिक्चरमध्ये दुसरी भूमिका सादर करता, तर एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेमध्ये जाताना काही प्रोसेस मधून वेगळ्या असं जावं लागतं का, किंवा त्याच्यासाठी तुम्हाला एका अभिनेत्याला काही काळजी घ्यावी लागते का, किंवा काय करावं त्या अभिनेत्याने तितकीच ती अशी काय म्हणूया उमटवणारी भूमिका अशी बनण्यासाठी प्रत्येक पिक्चरमध्ये असं काही वैशिष्ट्यपूर्ण असं काही प्रयत्न मध्ये काही करावे लागतात का त्या प्रोसेसमध्ये? एक गोष्ट सांगतो की आय थिंक यू आर अ सायकोलॉजिस्ट सो यू नो बेटर देन मी रादर, बट एका अभिनेत्याला करायचं काय असतं की ज्या पात्राची त्या समोर जे पात्र माझ्याकडे आलंय त्या पात्राची मानसिकता, त्याचे गुणधर्म, की तो कशा पद्धतीनं विचार करत असेल, तो किती शिकला असेल, त्याच्या घरी तो कसा वागत असेल, त्याचं एकंदरीत ह्या या पात्रांशी या अशा पद्धतीची जर मानसिकता असेल तो कशा पद्धतीनं बोलेल, तो कसा चालेल, तो कुठल्या कुठल्या परिस्थितीला कसं रिॲक्ट करेल, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार म्हणजे इन अ वे त्याला मानसिकतेचा त्या पात्राच्या मानसिकतेचा एक अभ्यास राहतं, किंवा तो अभ्यास काही असा हे पात्र मिळा म्हणून मी अभ्यास करायला गेलो असं नसतं, पण तरी सुद्धा हॅलो पण तरी सुद्धा हा पण तरी सुद्धा मला असं वाटते की तुम्ही ऑब्झर्व करता आयुष्यामध्ये, तुम्ही प्रत्येक पात्राला बघता, प्रत्येक माणसाशी तुम्ही गिव्ह अँड टेक करता, बोलतात, त्यावेळेला तुमचं जे तुमची जी बुद्धी आहे ती हे सगळं या सगळ्या गोष्टी टिपत असते. जसा एखादा चित्रकार स्केच करत असतो, म्हणजे तो पहिल्या इयरला फाउंडेशनला असतो, तो असं स्केच करत बसलेला माणूस कसा आहे, त्याची अनॉटॉमी कशी आहे, अच्छा मग आळस देणारा माणूस कसा असेल, मग तो गाडीत चढताना धावत असताना त्याची अनॉटॉमी कशा पद्धतीने आपल्याला हे करायचे वगैरे वगैरे, जर त्या स्केचिंग करणाऱ्या चित्रकाराला ह्या सगळ्या प्राण्याचं बसणं कसे असेल, कि स्त्रीची एनॉटॉमी कशी असते, पुरुषाची एनॉटॉमी कशी असते, बालकाची एनॉटॉमी कशी असते, या सगळ्या ह्याच्यातनं त्याला जसं प्रवास करावा लागतो, तसं एखाद्या कलाकाराला सुद्धा जेव्हा तो पात्र वाचतो, एखादा साहित्यकार किंवा लेखक जेव्हा ती गोष्ट लिहितो किंवा ते चित्रपट लिहितो, तेव्हा त्या गोष्टी त्याच्यात डोक्यात पहिल्यांदा व्हिज्युअल आलेलं असतं, म्हणून त्याने ते लिहिलेलं असतं, त्या प्रत्येक पात्राच्या त्या घटनेच्या त्या सगळ्या स्टोरीच्या मानसिकतेतून तो पहिल्यांदा पसार झालेला असतो, आणि मग तो दिग्दर्शकाला सांगतो, मग दिग्दर्शक तुम्हाला समजावून सांगतो. ही जी प्रोसेस आहे ती तुम्हाला त्या क्षणी ते वाचल्यानंतर युअर व्हिज्युअल कॅपॅसिटी, युअर अंडरस्टँडिंग, युअर ऑब्झर्वेशन ऑफ पीपल, की बाबा हा माणूस कसं बोलतोय, हा माणूस कसं बोलतोय, हा माणूस कसं बोलतोय, ह्याची बोलण्याची गती किती असेल, कसं बोलेल, त्याचे दात पुढे आले असतील का, त्याच चष्मा घालत असेल का, मी म्हणजे मी एक जस्ट एक
असं बाह्य सांगतोय, खूप स्थूल सांगतोय, पण त्याचं सूक्ष्म जे हे आहे ते इन बिटवीन द लाईन असतं. तर या सगळ्याचा विचार त्या माणसाला, त्या ऍक्टरला, त्या अभिनेत्याला करावाच लागतो. नाटकात एक आहे की तुम्हाला 2-2.5 महिने, 3 महिने रिहर्सलचा कालावधी असतो. सो द प्रोसेस इज विथ यू, बट फिल्म मध्ये किंवा सिरियल मध्ये असं नाही आहे. आज क्लायमॅक्स होतोय, याच्यानंतर ती जेव्हा घटना झालेली असते ना तेव्हा तुम्हाला हे असं करायचं. सो यू हॅव टू बी ऑन टोज. तुमचं फोकस व्यवस्थित असलं पाहिजे, तुमचं लक्ष व्यवस्थित असलं पाहिजे. यू कॅन्ट मिस इट, कारण ते क्रोनॉलॉजिकल शूटिंग होत नाही. तेव्हा एखादी भूमिका जेव्हा गेली मग दुसरी भूमिका येते, तर दुसऱ्या भूमिकेसाठी त्याचा जो काही विचार करण्याची पद्धत आहे ती पुन्हा वेगळ्या पद्धतीनं. सो व्हेन सचिन तेंडुलकर ऑर विराट कोहली इज प्लेइंग क्रिकेट, तो पागल्या इनिंग मध्ये 200 रन काढल्या म्हणून या इनिंग मध्ये आता तो सर्वश्रेष्ठ बॅट्समन झाला असं नाही. सो ही हॅज टू स्टार्ट फ्रॉम झिरो आणि परत त्याला 100, 150, 75 जे काही स्कोर करायचं आहे. सो यू हॅव टू, म्हणजे प्रत्येक भूमिकेमध्ये यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. प्रत्येक भूमिकेमध्ये तुम्हाला प्रत्येक 0 पासून परत 100 पर्यंत आकडे मोजायचे तुम्हाला. सो इट इज स्विच ऑन स्विच ऑफ, त्याचा त्रास नाही झाला पाहिजे तुम्हाला. म्हणजे बटन आता इलेक्ट्रिसिटीचं बंद केलं की ते बंद झालं. जर होत असेल तर यू आर मिसिंग समथिंग. सो यू शुड बी एन इंटेलिजंट आर्मी मॅन ऑर मिलिटंट. युअर ऍक्टर इज अन दॅट, ऍक्टर इज दॅट. सो ऍक्टर इज नॉट जस्ट एक असा एक काय नाही हो चांगला दिसायला चांगला आहे, केस बीस चांगला आहे, दुष्टपुष्ट बॉडी आहे म्हणून अभिनेता म्हणून बनतो असं नाही आहे. मी स्टार लोकांची गोष्ट नाही सांगत, मी ऍक्टरची गोष्ट सांगतोय की अभिनेता तरच सक्सेसफुल होऊ शकतो की ज्याला आपण म्हणतो आपल्या मनातून दाद येते, वा काय काम केलं यार याने, आपल्याला एक दाद येतो, ती दाद त्याची असते. आणि दुसरी एक गोष्ट की जसं आपण एक आपलं आता योगा योग दिवस आहे 21 तारखेला, तर मी सर्वांना विनंती करेन, नॉट ओनली ऍक्टर्स बट प्रत्येक माणसानं, कारण काय आहे की हेल्थ इज वेल्थ आपण म्हणतो, पण स्वास्थ्य ही संपत्ती अशी आहे की जर ती बिघडली तर आयुष्यभराची कमाई सुद्धा वेस्ट होते, पण ते स्वास्थ्य आपल्याला मिळत नाही. पण मानसिक स्वास्थ्य जे आहे की, कारण की सगळ्या जेवढ्या कुचंबणा आहेत, सगळे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळे मनातलेच आहेत, त्यामुळे त्या मनाला जर स्थिर ठेवायचं असेल, आपलं चित्त स्थिर ठेवायचं, आपले विचार स्थिर ठेवायचे असतील, आपण कुठेही गडबडून जायला नको असेल, आपली ग्रॅव्हिटी आपली पॉवरफुल राहिली पाहिजे, आपण कुठे कितीही संघर्ष असेल, काही असेल, तरी डगमगू देणार नाही स्वतःला, अशा पद्धतीची जर आपल्याला आपली मानसिक अवस्था, कारण मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, तर त्या वेगळ्या गोष्टी आणि मानसिक आरोग्य हे स्वस्थ असलं पाहिजे प्रत्येक माणसाचं असं मला वाटतं. तर योग दिवसाच्या दिवशी प्रण घ्या, प्रतिज्ञा घ्या की आपण प्रत्येक दिवशी योग करू, कारण आम्हाला ह्याच गोष्टीचा फायदा होतो की बाबा रे तुम्ही जेव्हा प्रत्येक भूमिका घेता तेव्हा तुम्ही काय करता, तर ध्यान आहे. आता ध्यान म्हणजे काय, मी काय ध्यान लावून बसतो असं नाही आहे, पण फोकस त्याला म्हणू शकतो, ते ध्यान आहे.